तर नमस्कार बाबांनो, मी अजय आणि तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करून घेत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आणि खळक झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओचे टॉपिक आहे अलाइट मोशनसारखे व्हिडिओ काइन मास्टरमध्ये कसे बनवायचे। तर मित्रांनो, व्हिडिओ अगदी सोपा आणि इझी झालेला आहे, तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर मित्रांनो, व्हिडिओसाठी लागणाऱ्या सर्व मटेरियलची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। चला तर मग आपला काइन मास्टर ॲप ओपन करूया। ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा दिसेल, त्यानंतर इथे प्लसवाल्या आयकॉनवरती जायचं आहे आणि 916 रेसो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मीडियावरती जायचं आहे आणि मी तुम्हाला एक ओवरले इफेक्ट दिलेला आहे त्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, ऑडिओवरती जायचे आहे आणि आपला गाणा ॲड करून घ्यायचा आहे। तर मी आपला सॉन्ग ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर मीडियावरती जायचं आहे आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर ओवरले इफेक्ट होता त्याला 5 सेकंदावरती कट करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन मी तुम्हाला एक इमोजी PNG दिलेली आहे, ती ॲड करून इमोजी PNG ॲड झाल्याच्यानंतर तिला बरोबर मधामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि तिला नऊ सेकंदपर्यंत ठेवून द्यायची आहे आणि व्हिडिओला झूम करून तिची ड्युरेशन बरोबर ॲडजस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर इथून ते क्लिक करायचं आणि स्पीड टर्न हा ट्रान्झॅक्शन इफेक्ट डाउनलोड करून नंबर 2 सेट करून घ्यायचं आहे आणि याला इमोजीला बरोबर ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून तुम्ही बघून घ्याल तुमचा व्हिडिओ कुठपासून ॲड होत आहे आणि सिम्पली लेअरवरती जायचं आहे आणि मीडियावरती जाऊन तुम्हाला शॅडो PNG दिलेली आहे, ती शॅडो PNG ॲड करून तिला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओची शॅडोची ड्युरेशन वाढवून घ्यायची आणि जो तुमचा व्हिडिओ होता त्याला कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर जी तुमची शॅडो होती तिला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आणि लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन मी तुम्हाला एक बॉर्डर PNG दिलेली आहे, ती बॉर्डर PNG ॲड कर। त्यानंतर तिला फुल स्क्रीन करून घ्यायची आणि तिची ड्युरेशन देखील वाढवून घ्यायची आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुमचा जो लोगो आहे त्या लोगोला ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला कोणत्या सेट करून घ्यायचं आणि त्याची देखील ड्युरेशन वाढवून घ्यायची। तर बघू शकता भाऊंनो, आपला असा व्हिडिओ तयार झालेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर बाबांनो, ह्या व्हिडिओला सिम्पली इथून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भेटूया बाबांनो लवकरच एका मजेदार आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।